नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण शिकत आहोत नाऊन नाऊन ह्या चॅप्टरमध्ये आज आपण शिकणार ना आहोत नाऊन आणि व्हर्बमध्ये काय रिलेशन असतं किंवा नाऊन जर सिंग्युलर आलं तर कुठल्या प्रकारचा वर घ्यायचा किंवा प्लुरल जर आलं तर आपण कुठल्या प्रकारचा फरक घ्यायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघूयात की नाऊन दिलेला असताना व्हर्फ कसा घ्यायचा तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर नाऊन हा सिंग्युलर दिलेला असेल तर वर आपल्याला अल्वेज सिंग्युलरच घ्यायचा आहे तर सिंग्युलर नाऊन कुठले कुठले आहेत ते बघूयात आपण म्हणजे हे सिंग्युलरच असणार आहेत अल्वेज यांना यश प्रत्यय लावायचं नाही किंवा यांचं कधीच प्ल्युरल होत नसतं किंवा याच्यासोबत ए किंवा ॲन असं आर्टिकल घ्यायचं नसतं किंवा येत नाही तर बघूयात असेच काही नाऊन या ठिकाणी ब्रेड दिसतंय फर्निचर दिसतंय स्पेलिंग चुक्याल आहे फर्निचरची फर्निचर ॲडवाईस इन्फॉर्मेशन डट फ्यूल त्यानंतर आहे कॉस्ट इलेक्ट्रिसिटी म्युझिक ही जी नाऊन आहेत ही नाऊन ऑलवेज सिंग्युलर आहेत म्हणजे यांचं कधीच होत नसतं किंवा यांच्यासोबत ए अन द घ्यायचं नसतं तर यांच्यासोबत व्हर्ब जो असतो किंवा हेल्पिंग वर्ब जो असतो इज घ्यायचा आहे वॉज घ्यायचा आहे हॅज घ्यायचा आहे डज घ्यायचा आहे किंवा मग व्ही फाईव्ह आहे याच एक उदाहरण दिले रन्स अशा व्हर्बसारखी व्हर्ब घ्यायचे आहेत ऑल्वेज हे सिंग्युलर आहेत त्यामुळे आर वेअर हॅव अशा प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब किंवा व्हर्ब म्हणूयात आपण त्यांना ते, ते येणार नाहीत ना ये ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आणि ही जी उदाहरणं दिसती आहेत तर या उदाहरणांना यश प्रत्यय लावायचं नाही किंवा यांचं प्ल्युरल करायचं नाही अशाच प्रकारचे काही उदाहरण बघूयात जे की ऑलवेज सिंग्युलरच असतात तर ती एक्झाम्पल्स बघूयात आपण उदाहरणं दिसत आहेत डिस्प्लेवर पोयट्री आहे स्टेशनरी आहे पोट्री आहे पोएट्री वेगळा आहे आणि पोट्री वेगळं आहे बरोबर त्यानंतरचं उदाहरण आहे राईस वर्क डस्ट मिस्चीफ रिपेअर वेस्टेज लगेज परसेंटेज कन्फेक्शनरी पोस्टेज नॉलेज हेअर अँड बेकरी ही अशी उदाहरणं आहेत किंवा नाउन्स कि आहेत की ज्यांचं प्ल्युरल कधीच होत नाही किंवा यस प्रत्यय वगैरे लावून आपण प्ल्युरल करू शकत नाही त्यांचं ही गोष्ट आपल्याला लक्षातच ठेवायची आहे म्हणजे हे शब्द आपल्याला पाठच करायचे आहेत तर यावरचे काही उदाहरण आपण बघतोय की कशा प्रकारे वाक्यामध्ये ही शब्द जर आली तर एरर येतात आणि ते कसे आपल्याला दुरुस्त करावे लागतात तर पहिलं उदाहरण आहे आय एम लर्निंग अ पोएट्री आता आत्ताच डिस्कस केलं होतं की पोएट्री हा शब्द जो आहे त्याला ए किंवा ॲन असा प्रत्यय लागत नाही किंवा द आर्टिकल सॉरी आर्टिकल लागत नाही ए किंवा ॲन असा आर्टिकल लागत नाही तर या वाक्यामध्ये हा एरर आहे की अपोएट्री येणार नाही ये पोएट्री ऐवजी आपल्याला अपोएम किंवा पोएट्री घ्यावं लागेल फक्त म्हणजे हे वाक्य बरोबर असेल तर हा या वाक्यातील एरर आहे दुसरं उदाहरण बघतो आपण आय वॉज गिव्हन ॲन इन्फॉर्मेशन information... बरोबर आता इन्फॉर्मेशन शब्दासोबत ॲन आलंय ते सुद्धा या वाक्यामधील एरर आहे तर त्याऐवजी फक्त इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यावं लागेल हे करेक्शन आहे तिसरं वाक्य आहे ही गेव मी ऍडव्हाइस सॉरी ऍडव्हाइसेस यस प्रत्यय लागलाय आणि ते प्ल्युरल करण्याचा प्रयत्न केलाय परंतु असं प्ल्युरल कधीच होत नसतं तर ते चूक आहे त्याऐवजी आपल्याला ऍडव्हाइसच घ्यावं लागेल म्हणजे यश प्रत्यय काढून टाकावं लागेल तर अशा प्रकारे आपण या वाक्यामध्ये बघितलंय की कशा प्रकारचे एरर्स असतात या याच प्रकारचे काही आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत आपल्याला विचारलं की करेक्ट सेंटेन्स ओळखा तर दोन सेंटेन्स दिलेले आहेत आपल्याला दॅट थिंग कॉस्ट मोर दॅन धिस आता या वाक्यामध्ये कॉस्ट आपल्याला असं दिसतंय तर यामध्ये कॉस्ट व्हर्ब म्हणून ॲक्ट करते किंवा व्हर्ब आहे या वाक्यातील तो व्ही फाईव्ह आहे तर व्ही फाईव्ह आहे आणि वाक्यरचना आपल्याला दिसते की दॅट थिंग्स सॉरी थिंक कॉस्ट मोर दॅन धिस म्हणजे ही वाक्य रचना बरोबर आहे या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एरर नाही आहे बरोबर त्याला यस प्रत्यय लावलाय कारण जो सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे अशा वेळी आपल्या लक्षात घ्यायचं की व्हर म्हणून कॉस्ट जर आला तर तो बरोबर असतो ज्यावेळी नाउन म्हणून व कॉस्ट हा शब्द येणार आहे त्याचं प्लेवरल होत नाही ही आपण गोष्ट शिकलेली आहे अशा प्रकारे एरर आपल्याला लक्षात ठेवायचा आता दुसरं उदाहरणामध्ये दिसते की ते कॉस्ट यस प्रत्ये लागलाय ऑफ दॅट थिंग्स आर नॉट अफोर्डेबल या वाक्यामध्ये कॉस्ट जे आहे ते नाउंचं काम करते म्हणून ते चूक आहे त्याऐवजी फक्त आपल्याला कॉस्ट घ्यावं लागणार आहे अशा प्रकारे ह्या दोनही वाक्यामध्ये आपण एरर फाईन केलेत किंवा बघितले की काय चुका आहेत का तर ते आणि या प्रश्नाचं उत्तर होईल त्यामुळे ए फक्त ए कारण की या दोन्हीमध्ये एच सेंटेन्स बरोबर आहे अशाच प्रकारचा एक आपण प्रश्न बघूयात शूज इनकरेक्ट म्हणतंय तर पहिला प्रश्न विचारला आप आपल्याला ही हॅज हेअर्स दुसरा आहे ही हॅज फाईव्ह व्हाईट हेअर्स आता ह्या प्रश्नाला आपण अनालिसिस करण्यापूर्वी काही गोष्टी बघूयात की वाक्यामध्ये जर हेअर आलं हेअर हा जर नाऊन आला तर आपल्याला सिंग्युलर कधी घ्यायचा आणि प्लुरल कधी घ्यायचं ज्यावेळी हे हेअर जर अनकाउंटेबल असतील तर त्यावेळी आपल्याला त्याच्यासोबत सिंग्युलर घ्यायचं आहे सिंग्युलर हेल्पिंग घ्यायचं आहे ठीक आहे आणि ज्यावेळी हे हेअर काउंटेबल असतील किंवा पर्टिक्युलर असतील तर त्यावेळी आपल्याला तो प्युलर प्ल्युर घ्यायचा आहे ओके तर पर्टिक्युलर म्हणजे कसं तर वन टू थ्री फाईव्ह हंड्रेड वगैरे असे जर आपल्याला काउंटेबल हेअर दिलेले असतील तर त्याला यश प्रत्यय लावायचं आपल्याला तर वरील वाक्यामध्ये आपण काय एरर आहेत ते बघूयात पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला हेअर्स असं दिसते ते अनकाउंटेबल आहेत अनकाउंटेबल आहेत म्हणजे आपल्याला सिंग्युलर घ्यावं लागेल म्हणून हेअर्स असं येणार नाही त्या वाक्यामध्ये हेअर असं येईल हा एरर आहे करेक्शन आपण केले लगेच ही वॉज हेअर ही हॅज हेअर आता दुसऱ्या वाक्यामध्ये फाईव्ह व्हाईट हेअर्स असं दिसते आता डिस्कस केलं की काउंटेबल जर असतील तर आपल्याला त्याला यश प्रत्ये लावायचा आणि कशचने करायची त्याचं म्हणून त्या वाक्यामध्ये काही चूक नाहीये म्हणून दोन्हीपैकी फक्त पहिलं वाक्य चूक आहे म्हणून ह्या वाक्यामध्ये एच चूक आहे म्हणून ते आपलं उत्तर आहे ओनली ये तर अशा प्रकारे आपण बघितलं की नाउन्स कुठली कुठली सिंग्युलर असतात आणि त्यांच्यासोबत कशा प्रकारचे वर्ब घ्यायचे असतात किंवा सिंग्युलर नाउन्सचं आणि वर्बचं कशा प्रकारे रिलेशन लावायचं किंवा एरर कसे फाइंड करायचे अशा प्रकारामध्ये ते आपण बघितलेलं आहे थँक्यू